महायुतीमधून एक मोठी बातमी येते आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. आढळराव पाटील राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्हावरती लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. आढळराव राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर लोकसभेचे उमेदवार असतील. निलेश बुधावले या संदर्भातले अपडेट देतील. निलेश, अमोल, मागच्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आयात उमेदवार येणार की पक्षात असणाऱ्याला म्हणजेच निष्ठावंताला संधी मिळणार या संदर्भात सातत्यानं चर्चा होत होती. यासाठी काही नावं देखील समोर आली होती. भाजपचे प्रदीप चंद्र असतील, यासोबतच राष्ट्रवादीमध्ये असणारे विलास लांडे असतील, यासोबतच आता तिसरं जे नाव होतं ते शिवसेनेमध्ये असणारं शिवाजीराव आढळराव पाटील यांचं होतं. आता शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गळ्यात लोकसभेची माळ पडणार अशा पद्धतीचं सध्या चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिवाजीराव आढळराव पाटील यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार झाल्याची माहिती मिळते. पुढच्या येत्या 2-3 दिवसांमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत अधिकृतरित्या प्रवेश करतील आणि घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात निवडणूक लढताना पाहायला मिळतील. निलेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.